मीरा कधी संपणार आहे तुझं कार्टून संपेल लगेच हा माझही आता चित्र काढून होत आलंय आज कुठलं चित्र काढलंय आज तुम्ही खेळायला जाता ना त्या मैदानाचं काढतोय मीरा इकडे ये बघू दे काय काय दिसतंय चित्रात दादाची टीम क्रिकेट खेळते आम्ही लगोरी खेळतोय आजी आज आजोबा सुद्धा बसलेत त्यांच्या जागेवर बाबा मला कधी काढता येणार असे चित्र येईल हळूहळू पण मधून मधून प्रॅक्टिस करायला हवी तुला मला शिकवा ना आत्ता आत्ता बर पण एका आटीवर कुठली अट आत। आत्ता इथले रंग मिळणार नाहीत फक्त पेन्सिल आणि वही मिळेल रंगीत पेन्सिल चालेल का बर पण चित्र काढून झाल्यावर जाले चालेल थांबा मी येते आले मी सगळं घेऊ मला ना शाळेचे चित्र काढायला आवडेल ते नको आता ते तुझ्यासाठी थोडसं कठीण आहे मग आम्ही मैत्रिणी खेळतो असं काढूया का तुम्ही मग कसे काढले काढलं होत मीरा मला एक छान कल्पना सुचली कुठली तू आता कुठलं कार्टून बघत होतीस मी आता भीम बघत होते हा मग आपण त्यातलंच एखादं काढूया का हो चालेल की मला भीम काढायला आवडेल पण त्याआधी आपल्याला काही सराव आवश्यक आहे कसला सराव आकारांचा म्हणजे भीम वापरतो त्या गोष्टी का नाही नाही हे आकार कुठेही उपयोगी पडतात नाही काय काढून हा तर हातर नये मला माहिती आमच्या पुस्तकात आहे हा त्रिकोण आणि हे वर्तुळ अरे वा तुला तर माहिती की आता तू काढून बघ बर हे घे वा प्रयत्न छान केलायस पण अजून नीट काढायला हवं आता मी सांगतो तसं काढ चालेल एक उभी रेश काढ आता एक आडवी रेष काढ तेवढ्याच लांबीची हा आता परत एक उभी रेश काढ आणि आता पहिल्या रेषेला जोडणारी आडवी रेष काढ हा हा झाला चौकोन तयार पण माझी रेष थोडीशी वाकडीच येते पट्टी वापरू का नको हळूहळू सवय होईल सगळ्या रेषा सारख्या काढल्या की तो झाला चौरस पण म्हणजे लांबीला लांबीला की ला। ला। आता अंदाजानेच कर दुसरी रेष पहिल्या रेषे एवढीच काढली ना की बाकीच्या दोन आपोआप तशाच येतात बघू पेन्सिल आता हात जर असा काढला तर हा झाला आयत आता सांग बरं ह्या आकृतीत आणि ह्या आकृतीत काय फरक आहे हा आयत जरा लांबट वाटतोय बरोबर म्हणजे सगळ्या बाजू सारख्या नाहीत पण एकमेकांसमोर असलेल्या बाजू सारख्या आहेत नाही कळलं बर, हे बघ ही बाजू आणि ही बाजू एकसारखी आहे पण एकमेकांगतच्या बाजू सारख्या नाहीत एकमेकांसमोरच्या बाजूंची लांबी समान आहे पण लगतच्या रेषांची लांबी एकसारखी नाही ही बाजू ह्या बाजूपेक्षा जास्त लांब आहे आलं लक्षा? लक्षात हा आता आलं लक्षात थांब अजून एक आकार काढूया हे बघा हे तर वर्तुळ आहे मला वर्तुळ कधीच नाही छान काढतायत तू प्रयत्न कर असं एकदम नाही काढायचा हे बघ पहिले असा थोडा मग असं जोडून घ्यायचं आणि हा झाला गोल मी बघते बाबा हे झाकण वापरून काढू का पटकन आता वापर पण नेहमी नाही वापरायचं तुम्ही मला भीम काढून दाखवा ना तेवढा पटकन हे आकार वापरून

जेव्हा मीरा बालवाडीत जात होती तेव्हा ती भिंतीवरच चित्र काढायची तेली खडू वापरून चित्र म्हणजे काय नुसत्या वेड्या वाकड्या रेषाच कारण तिला कुठे माहीत होत्या सरळ रेषा संध्याकाळी जेवण झाल्यावर मीराने परत एकदा कागद आणि पेन्सिल घेतली यावर्षी सुट्टीत ती गावाला मामाकडे गेली होती एका छोट्याशा खेड्यात तिने विचार केला की आपण त्याचे चित्र काढूया नागमोडी रस्ता काढायला सगळ्यात सोपा म्हणून त्यानेच सुरुवात केली मग दोन चार झाडे काढली पटापट पत। आता तिला एक छोटेसे मंदिर काढायचे होते पण ते काही मनासारखे जमेन एवढ्यात बाबा आले त्यांनी तिला मदत केली एक चौकोन काढला त्यावर एक त्रिकोण काढला आणि त्यावर एक उभी सरळ रेष झेंडा लावायला परत छोटा त्रिकोण आडव्या रेषा काढून तीन चार पायऱ्या काढल्या वर्तुळ काढून एक विहीर काढली व तिरप्या रेषा काढून त्यावर कप्पी काढली आणि चित्र खरंच छान झालं मीराला फारच गंमत वाटली चित्र छान काढायचं असेल तर चौकोन त्रिकोण वर्तुळ याचा सराव करायला हवा तेही फक्त हात वापरून इतर काहीही वस्तू न वापरता गोल आणि वर्तुळ म्हणजे सारखेच का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कदाचित पण मी सांगतो काय फरक आहे ते पण हा चेंडू हे लिंबू हे गोल आहे साधारणपणे वस्तूंना आपण गोलाकार म्हणतो वर्तुळाकार नाही आता तुम्हीही करणार सराव चला आता एक दोन कृती करून बघूयात कृती चौकोन त्रिकोण वर्तुळ आकपेटीच्या काड्या घेऊन एक चौकोन बनवा किती बाजू आहेत चार सगळ्या काड्या एकाच लांबीच्या आहेत म्हणजे या चौकोनाच्या सगळ्या बाजू सारख्या लांबीच्या आहेत याला चौरस म्हणतात बाजूंना कडा पण म्हणतात आता हा झाला एक कोपरा असे चार कोपरे आहेत म्हणजे चौकोनाला चार कोपरे असतात आता या चौरसातल्या दोन काड्या काढून टाका ही काडी थोडी बाजूला सरकवूया या दोन नवीन काड्या इथे ठेवू आता हा कुठला आकार आहे खर तर हा पण चौकोनच आहे पण याला एक वेगळं नाव आहे आयत काय फरक आहे दोघांमध्ये चौरस आणि आयत बघा तुम्हाला कळतोय का चौरसात सगळ्या बाजूंची लांबी एकसारखी असते आणि आयतात बाजूच्या रेषांची लांबी वेगळी असते व समोरच्या बाजूंची लांबी एकसारखी असते म्हणजे ही काडी आणि ही काडी यांची लांबी वेगळी पण ही काडी आणि ही समोरची काडी यांची लांबी एक तसेच या दोन काड्या पण आता या आगपेटीकडे वळूया आता हा आकार कुठला आहे आयत ही बाजू आणि ही लगतची बाजू लांबी वेगवेगळी आहे पण एकमेकांसमोरील बाजू सारख्या लांबीच्या आहेत चौकोन एका आगपेटीतील वीस काड्या घ्या व या कृती करून बघा जास्तीत जास्त चौरस बनवा जास्तीत जास्त आयत बनवा सगळ्यात मोठा चौरस बनवा सगळ्यात मोठा आयत बनवा हे कागदाचे दहा चौकोनी तुकडे आहेत एकमेकांशेजारी ठेवून आयत व चौरस बनवा हे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे आहेत हे एकमेकांशेजारी ठेवून आयत व चौरस बनवा या आगपेटीला एकूण किती आयत आहेत मोजा पाहू खालचा आणि वरचा आणि बाजूचे चार मागे पुढे डावीकडे आणि उजवीकडे एक दोन तीन चार पाच सहा एकूण सहा आयत की एका आयताला चार कडा असतात चित्रात दाखवलेल्या वस्तू आसपास शोधा व त्यात आयत आणि चौरस आकार किती आहेत ते मोजा त्रिकोण त्रिकोणाला तीन बाजू किंवा कडा असतात व तीन कोपरे एक दोन आणि तीन या तीन काड्या वापरून पण आपण त्रिकोण काढू शकतो काड्या सारख्या लांबीच्या असायलाच पाहिजे असं काही नाही हा चौरसासारखं एक काडी छोटी आणि दोन मोठ्या काड्या वापरून पण त्रिकोण तयार करता येतो फक्त टोकं एकमेकांना जुळली म्हणजे झालं काड्यापेटी नसेल तर आणखीन काय वापरून असा त्रिकोण करता येईल जसे की पेन्सिल खडू आणि तुम्हीच शोधा कमीत कमी दोन ते तीन वेगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला बघा त्रिकोण आहेत का ते पत्त्यांचा बंगला करताना सँडविच खाताना एक कागदाचा चौरस घेतला आता यात दिसतोय का त्रिकोण तुम्हाला नाही ना मी दाखवतो कुठलीही दोन टोके एकमेकांना जुळवा आणि घडी करा झाला त्रिकोण तयार हे टोक इथे जोडले आणि घडी केली की परत छोटा त्रिकोण आता हीच घडी मी उलगडत गेलो तर काय दिसेल चला बघूया मोजा बरं किती त्रिकोण दिसतायत ते आपण परत घडी घालूया आणखीन किती वेळा असे आपण करू शकतो प्रयत्न करा बरं आपण चौरसाच्या घडीच्या साह्याने त्रिकोण केला आयताकृती कागद घेऊन असे करता येईल का प्रयत्न करा बरं या आकृतीत किती त्रिकोण आहेत ते आता शोधून काढा वर्तुळ असा कुठला आकार आहे की ज्यात सरळ कडा नाहीत किंवा कोपरेही नाहीत आठवा बरं जरा मीराच्या बाबांनी सांगितलं तसा प्रयत्न नक्की करा तसे काढणे जमत नसल्यास काय वापराल बांगडी झाकण आणि हां जरा घरात फेरफटका मारा आणि शोध वर्तुळ काढण्यासाठी उपयोगी वस्तू आता सांगा निसर्गात कुठल्या गोष्टी वर्तुळासारखा दिसतात जशा की सूर्य पौर्णिमेचा चंद्र पाण्यातील तरंग तुम्ही पण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हे शोधा आपण काय शिकलो आपण चौरस आयत त्रिकोण व वर्तुळ ह्या भौमितिक आकृत्यांची ओळख करून घेतली चौरस व आयत या आकारांना चार बाजू असतात त्रिकोणाला तीन बाजू असतात चौरसाच्या सगळ्या बाजू एकसारख्या लांबीच्या असतात आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या लांबीच्या असतात पण लगतच्या बाजू एकाच लांबीच्या नसतात वर्तुळाला सरळ कडा किंवा कोपरे नसतात वर्तुळ पूर्ण वक्राकार रेषेने काढतात